विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये. गेल्या 5 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे तिथं भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. अशात अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. युद्ध क्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना लवकरच परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतल्याचं समजतं आहे. दरम्यान काही केंद्रीय मंत्री युक्रेनलाही जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापुरातील डफरीन चौकातील सुपर पेट्रोल पंपावर एका दारू पिलेल्या टोळक्यानं तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना CCTV कैद झाली आहे. सुपर पेट्रोल पंप येथे युवक पेट्रोल भरण्यासाठी लाईनमध्ये उभा होता. दरम्यान मागून एक दुचाकी आली. त्या दुचाकीवर दोघे जण दारू पिलेल्या अवस्थेत होते. त्यांनी पंप ऑपरेटरला जबरदस्तीनं पेट्रोल भरायला लावलं. मात्र तुम्ही लाईनमध्ये का आले नाही असं लाईनमध्ये असलेल्या एका युवकानं विचारलं असता त्या दारू पिलेल्या इसमानं युवकाच्या कानशिलेत लगावली. तसंच त्या दोघांचे अन्य साथीदार लगेच तिथे पोहोचले आणि 4-5 जणांनी त्या तरुणाला पेट्रोल पंपाच्या लाईनीतच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेना नेत्यांपाठोपाठ मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल सोमय यांच्या रडारवर आहेत. चहल यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय यांनी केलाय. त्यामुळे चहल पदावर असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल उपस्थित करत सोमय यांनी चहल यांना आयुक्त पदावरून हटवण्याची मागणी देखील केली आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच उन्हाची तीव्रता वाढल्यानं अनेकांना थंडगार पाण्याची गरज भासत असते. या सर्वसामान्य माणसाच्या मनात घर करून असलेला व कमीत कमी किमतीत मध्ये शाडूच्या मातीचा माठ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची ओढ लागलेली आहे. सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला असून अनेक माठांवर नक्षीकाम केलेलं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी परप्रांतातून नक्षीकाम केलेले माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयानं नियमित जामीन देताना ओरोस पोलीस स्टेशनमध्ये दर सोमवारी 10 ते 12 दोन तास हजेरी लावण्याची अट दिली होती. त्यानुसार नितेश राणे ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत. आमदार नितेश राणे यांच्यासोबत त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश गोठ्या सावंत ओरोस पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. नितेश राणे तिसऱ्यांदा ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आहेत. या बातमीसह इथे वेळ झाली एका विश्रांतीची. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. सोलापुरातील कुंभारी इथं राहणाऱ्या अल्पवयीन आरोपीनं तब्बल 43 कंपनींच्या 2.5 लाख रुपयांच्या सायकली चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यानं विडी घरकुल कुंभारी येथे राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन सोलापूर शहर हद्दीतील आणि परिसरातील 43 विविध कंपनीच्या 2,50,000 रुपयांच्या चोरलेल्या रेंजर सायकली बाहेर काढून दिल्या आहेत. या अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई इथे छत्रपती संभाजी महाराज यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आलं आहे. पंढरपूर शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं आहे. मराठा महासंघाच्या वतीनं बंद पाळण्यात आला. यावेळेस मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
सध्या युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. भारतातील देखील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. अशातच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता भारतीय दूतावासाने संपर्क केल्याशिवाय एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं विद्यार्थ्यांनी टाळावं असं आवाहन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. मला वाटतं की जोडेही विद्यार्थी आहेत तिथे आणि त्यांचे पेरेंट्स जोडे भारतामध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये. आपण अफवावर बिलीव्ह करू नका. भारत सरकार आम्ही सगळे मिळून त्याच्यावर कोऑर्डिनेशन करत आहे आणि सगळे विद्यार्थ्यांना सेफ कशा आणता येईल त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहे. ते सगळ्यांनी जिथे आहे तिथेच राहा जोपर्यंत तुम्हाला इंडियन एम्बेसी कॉन्टॅक्ट करत नाही. डोंबिवलीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डोंबिवली शहर शाखा यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांनी देखील शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून शिबिराचा लाभ घेतलाय. शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी काल डोंबिवलीत मोठ्या गावात भरवण्यात आलेल्या शिबिरात आरोग्य चिकित्सा सोबत मोफत औषध चष्म्याचं देखील वाटप करण्यात आलं आहे. तसंच यासोबतच हार्टचे ऑपरेशन, मोतीबिंदू ऑपरेशन, किडनी स्टोनचे ऑपरेशन या सर्व सुविधाही नागरिकांना मोफत देण्यात येणार असल्याचं माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. डोंबिवली शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून आज मोठा गाव शाळा क्रमांक 20 येथे आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे. आपण बघत असाल की नागरिकांची या आरोग्य शिबिराला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि नागरिकांना सर्व सुविधा म्हणजे चष्मे मोफत, औषधं मोफत, हार्टचे कार्डियाकचे जे ऑपरेशन्स असतील ते आपण मोफत करतो आहे. त्याच्यानंतर मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण मोफत करतो आहे, किडनी स्टोनचं ऑपरेशन आपण मोफत करतो आहे. या सगळ्या सुविधा लोकांना आज ज्या सुविधांची लोकांना गरज आहे त्या सुविधा आपण या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आज इथे नागरिकांना पुरवतो आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं 6 विकेट्सनी मालिका 3-0 जिंकली आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरनं धडाकेबाज असं सलग तिसरं अर्धशतक झळकावत सामना भारताला जिंकून दिला आहे. वेस्ट इंडिज नंतर आता भारतानं श्रीलंकेलाही व्हाईट वॉश दिला आहे. या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. आपण पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.